नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. सुरेश पाटील यांनी केली नव्या पक्षाची स्थापना. महाराष्ट्र क्रांती सेना आहे नव्या पक्षाचं नाव. सरकार आणि रिझर्व्ह बँकेची आज बैठक. राखीव निधीत फेररचनेचा निर्णय घेण्याची शक्यता. काँग्रेसला बदनाम करण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न. सचिन सावंत यांचा आरोप. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच. कर्जमाफी नंतरही होत आहेत आत्महत्या. आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन पडेल महागात. 3 महिन्यांसाठी होईल परवाना रद्द. आता पाहूया सविस्तर वृत्त. आरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील यांनी नव्या महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. आता हा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा कोल्हापूर येथे करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वच पक्षात राजकारण सुरू झालं आहे. याच मुद्द्यावरून आगामी निवडणूक लढवण्याची तयारी अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. आता महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा समाजातील लोकांना राजकीय व्यासपीठ देण्यासाठी या नव्या राजकीय पक्षाची सुरुवात दिवाळीच्या दिवशी रायरेश्वर मंदिरातून करण्यात आली. आगामी काळात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या पक्षातून विविध मान्यवर निवडणूक लढवू इच्छित आहेत. येणाऱ्या लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली नाही तर त्यांनी आमच्या पक्षातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांना विनंती करण्यात येणार आहे असंही सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राखीव निधी किती प्रमाणात ठेवावा या मुद्द्यावरून सरकारबरोबर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकच्या मंडळांची बैठक होत असून त्यात राखीव निधी फेररचना करण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा यासाठी काही वर्गांचा दबाव आहे तर उर्जित पटेल केंद्रीय बँकांचे धोरण मांडण्याची शक्यता आहे. बैठकीत ते NPA संबंधित धोरणांचे समर्थन करू शकतात. NPA तरतुदींबाबत गव्हर्नर पटेलांसह 4 डेप्युटी गव्हर्नर संयुक्तरित्या बाजू मांडतील. तसेच स्वतंत्र संचालक या मुद्द्यालाही समर्थन देऊ शकतात अशी माहिती मिळतीये. अर्थ मंत्रालयाने नेमलेले सदस्यांसह काही स्वतंत्र संचालक उर्जित पटेल यांच्यावर निशाणा साधू शकतात. सरकार आणि रिझर्व्ह बँकांमध्ये तातडीने सुधारित उपाययोजनांच्या रूपरेषा आणि MSME या क्षेत्राला कर्ज देण्याच्या तरतुदीला शिथिल करण्यासंबंधी एकमताने समाधानकारक निर्णयावर पोहोचू शकतात. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मदत करण्यासाठीचा हा प्रयत्न केल्याचा घनाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. नक्षलींनी लिहिलेल्या पत्रामध्ये दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर असल्याचं उघड झालं आहे. गरज पडली तर दिग्विजय सिंह यांना चौकशीसाठी बोलवलं जाण्याचीही शक्यता आहे. नक्षलवादी प्रकाश याने सुरेंद्र गडलिंग याला पाठवलेल्या पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबरचा समावेश आढळला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी सुरू असलेल्या तपासात पुणे पोलिसांनी ही माहिती उघड केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र संपता संपत नाहीये. आता तर त्यात वाढ होताना दिसत आहे. मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यात 781 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही आत्महत्यांच्या संख्येत घट होताना दिसत नाहीये. मराठवाड्यातील सर्वत्र जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे ही संख्या आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्वाधिक 161 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात 122 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्याचं आवाहन सरकारसमोर आहे. विरोधक देखील याच मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
या निमित्ताने मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण या तीनही मागण्यांसाठी आज विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं आता चांगलंच महागात पडू शकतं. वाहतुकीचे नियम मोडताना पकडले गेल्यास 3 महिन्यांसाठी वाहन चालकांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. वाढते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंच्या वाढत्या संख्येला बघता महाराष्ट्र पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 2015 ते 2017 दरम्यान एकट्या महाराष्ट्रात 1,39,000 अपघात झाले असून त्यात 38,000 नागरिकांचा बळी तर 1,70,000 लोक जखमी झाले होते. 2015 ते 2017 दरम्यान एकट्या महाराष्ट्रात 1,39,000 अपघात झाले असून त्यात 38,000 नागरिकांचा बळी गेलाय तर 1,70,000 लोक जखमी झाले होते. वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र हे मेट्रो आणि ATM कार्ड सारखे नियर फील्ड कम्युनिकेशन असणार आहे. वाहतूक कोंडी संदर्भात कोणतीही माहिती किंवा सूचना या नव्या कार्डद्वारे लवकर मिळू शकतील. प्रदूषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही RC बुकमध्ये असणार आहे. रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. यंदा मान्सून कमी प्रमाणात झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्य सरकारने 180 तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांची मुले शिक्षणासाठी पैसे नसल्यानं शिक्षण अर्धवट सोडून देत असल्याच्या अनेक घटना पडलेल्या आहेत. यामुळे परिवहन खात्याने दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी 18-19 या वर्षीच्या सालाकरता विनामूल्य ST पास देण्याची योजना राबवली आहे. बारामतीमध्ये आज आगाराच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य पासेस देण्यास सुरुवात झाली आहे. टंचाईग्रस्त बारामती तालुक्यातील 17,000 अधिक विद्यार्थ्यांना ST प्रवासात पुढील शैक्षणिक क्षेत्रासाठी विनामूल्य पास मिळणार आहेत. आजपासून सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पास देण्याच्या कामाला प्रारंभ झाल्याची माहिती बारामतीचे आगार प्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमामुळेच ST आजपर्यंत टिकून आहे आणि या जनतेच्या प्रेमापोटीच किंवा आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणूनच राप महामंडळाने प्रत्येक वेळेस योगदान दिलेलं आहे. सध्याच्या दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे राज्य शासनाने जे काही सोयीसवलती जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये आपलाही काही वाटा असावा यासाठी ST महामंडळाने दुष्काळ सदृश परिस्थिती असणाऱ्या 180 तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य विद्यार्थी पास देण्याचं ठरवलेलं आहे. याबाबत परिपत्रकसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यानुसार या शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बनण्यापेक्षा संपूर्णपणे विनामूल्य विद्यार्थी पास मिळणार आहेत. तरी राप महामंडळाच्या वतीने व बारामती आगाराच्या वतीने माझे असे आवाहन असेल सर्व विद्यार्थ्यांना की आपण या योजनेचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि आपलं शिक्षण जे आपलं उर्वरित शिक्षण विनाखंडित आणि उज्ज्वल व्हावं. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त.
कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे 7 लाख भाविकांनी पंढरीत हजेरी लावली आहे. दरम्यान आज पहाटे 2:30 महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान कोल्हापुरातील कागलच्या मळगे येथील बाळासाहेब मेंगाणे शेतकरी भाविक दाम्पत्यांना मिळाला. यावेळी भाषणात बोलताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकू दे, राज्यात चांगला पाऊस पडू दे असं साकडं चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलाला घातलं. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पहाटेपासूनच चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. शहरातील मठ मंदिरांमध्ये विठूनामाचा जयघोष सुरू आहे. चंद्रभागा वाळवंट वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलं आहे. प्रदक्षिणा मार्गावरही दिंड्यांची दाटी झाली आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 4 किलोमीटरपर्यंत असलेल्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत गेली आहे. आज पहाटेपर्यंत दर्शनरांगेत सुमारे 2.5 लाखाहून अधिक भाविक उभे आहेत. दर्शनासाठी 7 ते 8 तासांचा अवधी लागेल. मुखदर्शनासाठीही भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. पहाटे 2:00 महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंदिरामध्ये आगमन झाले. 2:30 वैदिक मंत्रोपचारामध्ये मंत्री पाटील यांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात आली. महापूजेचा मला मान मिळाल्यामुळे हे झाले ते पूर्ण पूर्वत्वाला माझी इच्छा पूर्ण झाली. आणि जे माझ्या वडिलाचा विरोध असताना मी 25 वर्षे वारी केली त्याची श्रेयफळ आज मला. काय करताय तुम्ही? मी शेती करतो. स्वतःची शेती 2 एकर आहे वडिलाची. मनाला कसं वाटतं? अगदी मनाला म्हणजे माझ्या जे वडिलांचं जे म्हणजे विरोध होता तो आज पूर्णत्वाला माझ्या या म्हणजे पूजेमुळं मला प्राप्त झाला. देवाला एक साकडं घातलं की माझा महाराष्ट्र आणि माझी महाराष्ट्रातली जनता सगळी सुखी असावी, दुष्काळाची दरिद्र नसावे आणि सुजलाम सफला व्हावा हीच माझी पांडुरंगाला. मला आज खूप आनंद वाटतो. आज गेले 25 वर्षे झाली मी वारी करत आलो आहे आणि आपण शेती समाजात असं वावरून की माझे समाधान झाले की हा माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम सुखी व्हावा, दुष्काळ नको, दुष्काळ हे नकोच नको आणि सगळी जनता ही सुखी समाधान आणि आनंदित राहावी ही माझे देवाकडे मी मागे वाटलं होतं. आपल्याला असं देवाला असं कधी नाही वाटलं. माझ्या आज सगळी इच्छा पूर्ण झाली आहे आणि सगळी सफल झाली. समाधान वाटतं. काय गावाकडे गेल्यावर काय सांगाल? गावाकडे म्हणणार की माझी पुण्य पूर्वीची पुण्य ही म्हणून मला मिळाली. आता शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे करमाळा. पिंपरीतील निराधार नगरच्या रेल्वे लाईन लगत अनधिकृत झोपड्यांवर शनिवारी रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. यामुळे स्थानिक नागरिकांकडून घरांना आगी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. निराधार नगर येथे रेल्वे लाईन लगत सुमारे 200 अनधिकृत झोपड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाने 2 JCBच्या सहाय्याने धडक कारवाई करण्याची तयारी केली होती. दरम्यान येथील नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. त्यानंतर या ठिकाणी रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या दिशेने नागरिकांनी दगडफेक केली त्यामुळे या परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. कांबळे कमीत कमी 30 वर्षे राहतो आम्ही. आम्हाला पाण्याची सोय होती, लाईट फुकट होती, राहत होतो. आंधळे आहे, पांगळे आहे, लंगडे आहे, भीक मागून खाते, काचपत्र विचारून खाते, कोण हाऊसपिकिंगचं काम करते, कोणी तर नोकरदार कोणी नाही. सगळे हातावर कमवून पदरावर खाणार आहे कष्ट करून. मग आता आमचं घराचं बेघर केलं आहे. कोण बाळा 3 झाले, कोण 3 दिवसाची, कोण 4 दिवसाची. ना आमच्या लेकराला खायला सारा नाही. आता आम्ही लेकरं पाहिजे कुठं जायचं? खासदार आमदार येतात, आमचे चपलं गुवानं भरले तर बघत नाहीत, पाया पडतात. आज बोटिंग घेतले, आज हे झाला, मुख्यमंत्री झाला, आमदार झाला, खासदार झाला. आमच्या हातात काय दिलं मोदीने? काय केला? छटक छटक आम्हाला बाथरूम दिला. त्या छटाक बाथरूमच्या योजनानं बायाने गळ्यात पोट ठेवली नाही. 10%-20% कर्ज काढून घराचं घरं बांधून घेतली. बाथरूम दिलं नसतं तर आम्ही खर्च केला नसता बाळा. आमचे लेकर आज खायला मदत आहे, काय करायचं? माझ्या निराधार नगरला पत्र्याचे एक घर बांधलेलं आहे सर. 20 वर्ष झाले मला ते घर बांधून. तर मी इकडं कसं येते बघायला आले, तोडते का नाही तोडते? बिनबातीचे बिनगोष्टीचे तिकडं तोडत तोडत आले तर आमच्या अंगावर धावून ते पोलीस लोकांनी मारहाण केली, लेडीज लोकांना हल्लं. मलाही 2-3 लागलं. मला बीपीचा त्रास आहे सर.
बी पी लो होती माझी आणि माझी सून आज बाळा तिला मी सोडून आले तिथे डिलिव्हरी वार्डमध्ये. तिथं म्हणून माझे नुकसान होऊन म्हणून मी घरासाठी इकडं आले आणि आत्तापर्यंत माझी सून तिथं पैसेमध्ये करून आलेली माय नोटीमध्ये डिलिव्हरीमध्ये. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पिंपरी चिंचवड. प्यार सबका साथ में ले जा रहा हूँ असं मुनुश्री पुलक सागरजी महाराज यांनी वक्तव्य केले. पुणे शहर आणि परिसरात चार महिन्यांचा चातुर्मास पूर्ण करून दिगंबर जैन मुनिश्री पुलसागरजी महाराज यांचा निरोप देण्याचा कार्यक्रम पुण्यात HND बोर्डिंग येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. मयूरपंखांनी बनवलेली नवी पिंची मुनिश्री पुलकसागरजी महाराज यांना यावेळी प्रदान करण्यात आली. तर मुनिश्रींनी त्यांची ही पिंची शोभा धारीवाल यांना आणि प्रणित सागरजी महाराज यांची पिंची मिलिंद फडे यांना प्रदान केली आणि पिंची परिवर्तनाचा हा महत्वाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. मैं आज उन्हें ऐसी स्मृति देकर जाना चाहता हूं और मैं ज्यादा इसमें औपचारिकता नहीं करूंगा. ये सबसे बड़ी औपचारिकता, सबसे बड़ा सम्मान है. मैं कह सकता हूं कि सम्मान से बड़ा दुनिया का कोई नोबेल पुरस्कार भी नहीं हो सकता है. नोबेल पुरस्कार कोई सरकार दिया करती है, तुम्हारी समाज के संतों के हाथों से कुछ मिलता है तो बहुत बड़ी चीज होती है, आशीर्वाद हुआ करता है. मैं आपको सुनाता हूं कि मैंने उनके लिए क्या लिखा है. मैंने ही लिखा है, इनको तो मालूम भी नहीं है कि महाराज ने क्या लिखा और क्या नहीं लिखा. क्योंकि मैंने शोभा ताई से एक चीज सीखी है, हर चीज सीक्रेट रखना बाद में धमाका करना. तो मैंने कहा मैं भी कुछ करके जाऊंगा. मैं पढ़कर सुनाता हूं जो मैंने इनके लिए लिखा है. हमेशा के लिए ये सम्मान नहीं, एक आशीर्वाद है, एक दुआएं हैं जो हमेशा उनके साथ रहेंगी. मैं आज उन्हें इस भरी समाज में, इस जन समूह के बीच शोभा ताई के लिए मैंने क्या लिखा हूं सुनाता हूं. माननीय शोभा ताई रसिकलाल जी धारीवाल, पुणे महाराष्ट्र. अपने आंसू तो अपने हाथों से सभी पोंछ लेते हैं. किसी की आंख में आंसू आएगा तो अपने हाथ से सब पोंछ लिया करते हैं, कोई बड़ी बात नहीं. एक बच्चा भी पोंछ लेता है. अपने आंसू तो अपने हाथों से सभी पोंछ लेते हैं, पर वे लोग अनूठे होते हैं जो अपने हाथों से समाज के आंसू पहुंचते हैं. ऐसे ही संवेदनशील हृदय, वात्सल्य मूर्ति, निरभिमान व्यक्तित्व का नाम है शोभा ताई रसिक लाल जी धारीवाल. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. धारूर येथील जश्ने ईदे मिला दुनंबी समिती आयोजित ईद निमित्त मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिरात 360 नेत्र रुग्णांनी सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिलाय. यापैकी 38 रुग्णांवर येत्या बुधवारी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात समितीच्या वतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. धारूर येथील जश्ने ईदे मिलादुन्नबी समितीच्या वतीने मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 19 रोजी सरस्वती विद्यालयात घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर एकनाथ शेळके, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, नगरसेवक संजित कोटमवार, आवेशभाई कुरेशी, मदन धोत्रे, शेख अमजद, गुलाम महबूब अन्सारी आदी उपस्थित होते. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर. जळगाव नगरीचे ग्रामदैवत वारकरी संप्रदायाची 146 वर्षाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान यांच्या विद्यमाने कार्तिक प्रबोधनी एकादशी निमित्त आज रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीरामांच्या जय जयकाराने जळगाव नगरी ही दुमदुमून गेली होती. खानदेशातील थोर संत अप्पा महाराज यांनी सन 1872 मध्ये हिंदू समाजातील 18 पागड जाती एकत्र करून रथोत्सव प्रारंभ केला. आज त्याला 146 वर्ष झाली. असंख्य भाविकांच्या सहकार्याने या रथोत्सवाचा नंदादीप अखंड तेवत आहे. तेव्हापासून कार्तिकी एकादशी निमित्ताने जळगावच्या श्रीराम संस्थान तर्फे रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या रथोत्सवासाठी खानदेशातील जवळपास 100,000 भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज देखील जळगाव शहरात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. रथासमोर ठिकठिकाणी सडा रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी,
जळगाव। शेतकरी आत्महत्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आले होते। या प्रसंगी जिल्ह्यातील 250 आत्महत्या शेतकरी कुटुंबांना कौटुंबिक साहित्याचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता फक्त दुष्काळाच्या प्रसंगी मदतीचा हात देण्यासाठी मी आलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। सर मराठा आरक्षण बद्दल महत्त्वाचं, सर मराठा आरक्षण शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। जिथे तिथे शिवसेना बोललेली आहे तिथे मी काही पुन्हा बोलू इच्छित नाही, कारण ते पेपरमध्ये येते, आपण बघताय आमचे आमदार खासदार ह्याच्यावर बोलत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जिथे गरज आहे मदतीची, आज दुष्काळ आपण बघताय, आपण आपल्या तरी आठवणीतला कधी दुष्काळ मला तरी आठवत नाही जो ऑक्टोबर नोव्हेंबरपासून सुरू झाला। अर्थात प्रत्येक वेळी दुष्काळ असताना आपण फिरत असतो महाराष्ट्रात, मदतीची हाक असते तिथे जातो, मदत करत असतो। मागच्या वेळी तरी देखील मराठवाड्यात गेलेलो, आज इथे आलेलो आहे, अनेक ग्रामीणमध्ये पण फिरत असतो। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मला सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसोबत उभं राहणं। घातक गोवर आणि रुबेलावरही नियंत्रणासाठी संपूर्ण राज्यात 27 नोव्हेंबरपासून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। सध्या भारत देशात गोवर रोगाच्या उच्चाटन आणि रुबेलावरील नियंत्रणासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे। यापूर्वी देशातील 24 राज्यांमध्ये ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे। राज्यामध्ये ही मोहीम 27 नोव्हेंबरपासून राबवण्यात येणार असून जिल्ह्यातही मोहिमेचा शुभारंभ होणार आहे। या मोहिमेदरम्यान 9 महिने ते 15 वर्षातील एकही पात्र मूल लसीकरणापासून वंचित ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 19 नोव्हेंबर 2018 रोजी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या। नमस्कार, मी जिल्हाधिकारी बुलढाणा बोलते आहे। आपण 27 नोव्हेंबरपासून येत्या मिझस रुबेला ही कॅम्पेन घेतो आहे की प्रत्येक शाळेमध्ये प्रायव्हेट एडेड गव्हर्नमेंट आणि मदरसा ही सगळीकडे आपण घेतो आहे। त्याच्यामध्ये 100% मुलांनी 9 महिने ते 15 वर्षापर्यंत सगळ्यांनी हे लसीकरण करायचे आहे। माझं आपल्या सगळ्यांना पालकांना पण आवाहन आहे की आपण सगळ्यांनी हे लसीकरणामध्ये पूर्ण पार्टिसिपेशन करावं। मिझस रुबेला हा एक भयानक याचे परिणाम होतात आणि ह्या 24 राज्यांमध्ये हा सक्सेसफुली कॅम्पेन झालेला आहे। महाराष्ट्र हा 3rd फेजमध्ये आपला कॅम्पेन मोडमध्ये आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल 7,15,000 लोकांना हे लसीकरण द्यायचे आहे। ही मोहीम 27 नोव्हेंबरपासून 6 ते 7 आठवडे 3 फेजेसमध्ये होणार आहे। पहिल्या याच्यामध्ये आपण शाळेंमध्ये देणार आहोत, सेकंड याच्यामध्ये अंगणवाडी आणि तिसरा आउटरीच प्रोग्राम राहणार आहे। तर आपल्या सगळ्यांना बुलढाणा वासियांना आणि सगळ्या तालुक्यांना माझं हे आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात हे कॅम्पेन सक्सेसफुल करण्यामध्ये सरकारची आणि आमच्या सगळ्यांची मदत करा। मला हे सांगण्यामध्ये आनंद होत आहे की सर्वात पहिली जी लस आहे ती मी माझ्या 4 वर्षाच्या मुलीला देखील देत आहे आणि याचंच आपल्याला समजू शकतं की हे किती महत्त्वाचं आहे आणि हे आपण सगळ्या आपल्या मुलांना पुरेपूरपणे देण्यात यावं। शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा। खुलताबाद तालुक्यातील पिंपरी शिवारात एक मृत अवस्थेतील बिबट्या आढळून आलाय। हा बिबट्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून त्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती। या शिवारात नेहमी बिबट्याचा वावर असून बाजूला वनविभागाचे सुमारे 500 एकरचे डोंगर आणि जमीन आहे, परंतु या वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था वनविभागाने केलेली नसून पाण्याच्या शोधात हे प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात। वनविभागाच्या अक्षम्य चुकीमुळे दुर्दैवी घटना घडली असल्याचे संजय राजपूत यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले आहे। अर्जुन सहायक वन संरक्षक औरंगाबाद, या घटनास्थळी जो मृत बिबट्या आपल्याला आढळून आला तो त्या मृत बिबट्या ही मादी आहे आणि साधारणपणे 8 वर्षे वयाची असावी। डॉक्टरांच्या ओपिनियनप्रमाणे या बिबट्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा असा एक अंदाज आहे। तथापि या शवविच्छेदनानंतर त्याचे जे अवयव आहेत, त्याचे नमुने आहेत, ते प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत आणि त्यानंतर प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे। कारण की हा आमचा असा अंदाज आहे की यामध्ये बिबट प्राण्याचा मृत्यू हा विषबाधेमुळे झालेला असा, कारण जवळच्या शेतामध्ये जे कीटकनाशक की काही रिकाम्या बाटल्या आणि पाण्याची बादली आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक मिसळलेलं असा एक आम्हाला वस्तू मिळालेल्या आहेत, त्या आम्ही आमच्यासोबत जप्त केलेल्या आहेत आणि या प्रकरणाची सुरुवात किंवा पुढे अन्वेषण जे आहे याचा तपास जो आहे तो प्रयोगशाळेचा अहवाल मिळाल्यानंतर करण्यात येईल।
या प्रकरणात संबंधित शेतकऱ्यावर काही कारवाई वगैरे करणार का आपण आपल्या स्तरावर? अर्थात तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ते आपल्याला समजेल की त्याच्यामध्ये विषबाधेमुळे मृत्यूचं नेमकं कारण आपल्याला समजेल. आणि कदाचित ह्या चौकशीमध्ये जर शेतकरी जर दोषी आढळला तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. साधारणपणे अंदाजे ह्या परिसरामध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार म्हणा किंवा अंदाजाप्रमाणे 6 ते 7 बिबटे असावेत आणि साधारणपणे 2 ते 3 बछडेसुद्धा असावेत असा आमचा अंदाज आहे. शालिनी प्लससाठी राजेश थोरात, खुलताबाद. शेतातील पिकाला वर्षभर फस्त करणारे वन्य प्राणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच असते. एरवी या प्राण्यांवर शेतकरी रोष व्यक्त करताना दिसून येतात. मात्र वर्ध्यात काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. शेतात 5 दिवसाचे रोह्याचे पिल्लू आईविना हंबरडा फोडत असताना शेतकऱ्याच्या हृदयाला पाजर फुटला आणि त्यांनी वन अधिकाऱ्याच्या मदतीने त्या पिल्ल्याच्या आईचा शोध घेऊन त्या पिल्ल्याला जीवदान दिलं. पाहूया हे खास वृत्त. हे चित्रपटातील कथानक नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील हिवरा शेती शिवारातील माणसाच्या हृदयाला हंबरडा फोडणारी वास्तविक घटना आहे. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ही घटना हिवरा गावातील शेती शिवारात घडली. शुभम उखरे यांच्या शेतातील कापूस पिकामध्ये 5 दिवसांचे नवजात रोह्याचे पिल्लू आढळून आले. दरम्यान हे पिल्लू आईसाठी हंबरडा फोडत असताना शेतकऱ्याच्या हृदयाला पाजर फुटला. यावेळी या पिल्लाला शेतातून हाकलले तर पाळीव कुत्र्यांची शिकार होईल, या नवजातचा बळी जाईल असे त्यांच्या मनात आले. यावेळी त्याने गिरड सहवन परिक्षेत्र कार्यालयात दूरध्वनी करून या घटनेची माहिती दिली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिलाला ताब्यात घेतले. त्या पिलाला खुर्सापार जंगलात घेऊन जात त्याच्या आईच्या हंबरण्याच्या आवाजावरून तिचा शोध घेऊन पिलाला आईच्या शेजारी सोडण्यात आले. या शेतकऱ्यांच्या आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. श्री शुभम उखरे राहणार हिवरा यांनी आमच्या गिरड सहवन क्षेत्र कार्यालयात दूरध्वनीने निरोप दिला की माझ्या शेतातल्या पराठीच्या तासामध्ये डोळ्याचं पिल्लू हे सापडलेलं आहे. त्यामुळं त्या तत्काळ आम्ही येथील गिरड सहवन क्षेत्रातील श्री ए वाय वाशिमकर तसेच सर्व वनकर्मचारी स्टाफसह हिवरा येथे मुख्यावर हजर होऊन रोही वय 5 दिवस तसेच एकदम नवजात पिल्लू बछडा रोह्याचा आम्ही तात्काळ मोका पंचनामा नोंदवून आणि गावकऱ्यांच्या समक्ष उपस्थित राहून तो आम्ही ताब्यात घेतला. तसेच त्याला कक्ष क्रमांक 314 आर्य गिरड ह्या ह्या वनक्षेत्रात त्याचे लागून असल्यामुळे त्याचा वावर वयाचा वावर असल्याने त्याच्या आईचा पता घेत आम्ही त्याला तेथील जंगलात सुखरूप सोडले व तेथे रोह्याचा अंबरण्याचा आवाज येत होता. त्याच्या जवळपास आम्ही त्याला त्या पाण्याच्या जवळ त्याला सोडले व मोका पंचनामा नोंदवून तसेच आम्ही कार्यवाही पूर्ण केली. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान नुराणी चौकातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीतून लहान मुलाचा रडण्याचा आवाज येत असल्यानं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नालीमध्ये पाहिले असता पुरुष जातीचे अर्भक असल्याचं दिसून आलं. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख तौफिक जफर कुरेशी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिर्झा वाहब बेग यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सर्व हकीकत सांगितली. या अर्भकास तत्काळ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी तपासणी करून अर्भकाची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. अर्भकाचे वजन 3 किलो असून नालीमध्ये आढळलेल्या अर्भकाची नाळ तोडलेली नसल्याने ते 1 दिवसाचेच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सुरेश पाटील यांनी केली नव्या पक्षाची स्थापना. महाराष्ट्र क्रांती सेना आहे नव्या पक्षाचं नाव. सरकार आणि रिझर्व्ह बँकेची आज बैठक. राखीव निधीत फेररचनेचा निर्णय घेण्याची शक्यता. काँग्रेसला बदनाम करण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न. सचिन सावंत यांचा आरोप. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच. कर्जमाफी नंतरही होत आहेत आत्महत्या. आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन पडेल महागात.
तीन महिन्यांसाठी होईल परवाना रद्द. आणि आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.